जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषि कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र। सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार, मी शिवम गुडगे पाटील, जागर जनस्थान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। एखाद्या व्यक्तीला मुळातच बरंच काही करण्याची उमेद असते, तो एक ना अनेक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवतो। असंच काहीसं म्हणावं लागेल ते सोनाली आहेर यांच्या बाबतीत। मुळात फॅशन डिझायनर असणाऱ्या सोनाली आहेर ह्या एक उत्तम कुकही आहेत आणि मिमिक्री आर्टिस्टही। अनेक क्षेत्रात त्यांची काम करण्याची सवय असल्याने त्यांनी सोनल क्रिएशन ही बुटीक सुरू केलंय। या माध्यमातून त्यांनी स्वतः तयार केलेले अनेक फॅन्सी फॅशनेबल असे ड्रेस डिझाईन करून ते ब्युटीकमध्ये विक्रीस उपलब्ध ठेवतात। आपले ड्रेस डिझाईन सर्वत्र दूर पोहोचावे या अनुषंगाने त्यांनी टायटल ऑफ नाशिक ह्या ग्रँड फॅशन शोचं आयोजन केलं होतं। या फॅशन शो मध्ये नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील 120 मॉडेल्सनी सहभाग नोंदवत उत्तम सादरीकरण केलं। या फॅशन शोच्या किड्स मिस अँड मिसेस तसेच मदर अँड डॉटर अशी थीम होती। त्या अनुषंगाने सर्वच मॉडेल्सनी उत्तम सादरीकरण केलं। अनेक पुरस्काराने सन्मानित असलेल्या सोनाली आयर यांनी या यशस्वी प्रयत्नातून हा फॅशन शो एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलाय। या फॅशन शोचे प्रमुख आकर्षण ठरले ते मॉडेल अर्थात मराठी सिनेतारका पूजा बिरारी आणि किया इंगळे या कलाकारांची उपस्थिती। या कलाकारांची उपस्थिती लाभल्याने फॅशन शोला चार चांद लागले। या फॅशन शो साठी परीक्षक म्हणून पूजा बिरारी प्रिया सुरते ऋतुजा खुस्तुले यांनी काम पाहिले, तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट एकता कदम प्रज्ञा तोरसकर हर्षाली भोसले कृतिका टंक ह्या उपस्थित होत्या। यावेळी अभिनेत्री पूजा बिरारी यांनी सोनाली आयरेंचं विशेष कौतुक केलं। कार मी पूजा सुनील बिरारी, आज मी इथे नाशिकमध्ये समृद्धी बँक्वेट्समध्ये आले होते। अख्खा छान एक फॅशन शो द टायटल ऑफ नाशिक 2023 हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आपल्या सोनाली मॅमकडून। थँक्यू सो मच, मी खूप खूप आभार मानेन यांचे की यांनी आज मला इथे आग्रहाने बोलवलं। खूप दिवसांपासून आम्ही प्रयत्न करत होतो टू मेक दिस हॅपन, फायनली ते घडलं आणि खूप छान क्राऊड होता, खूप बरं वाटतं। माझ्या ही करिअरची सुरुवात कुठेतरी अशाच स्टेजवरून झाली होती, छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीजमधून होते, त्यामुळे मला माहिती आहे इथे पार्टिसिपेट करणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी प्रत्येक मुलासाठी प्रत्येक बाईसाठी ही किती मोठी संधी असू शकते। आणि भाग्याने आज इथे मी जज म्हणून होते, मी याआधी कधीच जजिंग केलं नाही आहे। मला मी खरं सांगू तर मी ताईला पण म्हटलं होतं की जजिंग इतकी मोठी मी नाही आहे, एक वेळ मी गेस्ट म्हणून येईन, पण ठीक आहे तो भाग वेगळा, पण मला त्यातून खरंच खूप शिकायला मिळालं आज त्या जजच्या खुर्चीत बसताना सुद्धा। म्हणजे कुठे कुठे मला माझी झलक दिसत होती, कुठे कुठे त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत होतो। ओव्हरऑल खूप सुंदर एक्सपिरियन्स होता, खूप छान क्राऊड होता आणि मी पुन्हा एकदा सोनाली मॅम आणि इथल्या सगळ्या नाशिककरांचे मनापासून आभार मानेन। सुपर पॉवर वुमेन, कारण अख्खा शो त्यांनी एकट्यांनी पहिल्यांदा आज मॅनेज केला होता। फक्त शोच नाही, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून लाईट्स असू दे, साऊंड असू दे, पार्टिसिपंट्स गोळा करणं असू देत, मग त्यांचे ड्रेसेस, म्हणजे जे बॅकस्टेज तिचं काम आहे ती तर ते करतच होती, बट ॲट द सेम टाईम क्राऊड मॅनेजमेंट आणि जे काही सगळं इव्हेंट मॅनेजमेंट आपण म्हणतो ते आज या बाईने पहिल्यांदा केलं आहे आणि ते इतक्या सुंदररित्या तिने पार पाडलं आहे। आय वूड रिअली अप्रिशिएट हर। मी आज नाशिकमध्ये आल्यापासून मी त्यांच्याबद्दल ऐकते की त्यांचं बुटीक आहे, त्या खूप सुंदर आहे, त्यांचा स्वभाव खूप छान आहे, त्याचबरोबर नॉट ओनली ड्रेसेस, नॉट ओनली डिझायनिंग, एक म्हणजे घर सांभाळून करिअर करणारी बाई एवढंच नाही तर त्या केक खूप सुंदर बनवतात वगैरे वगैरे। मी इतकं काही ऐकलंय, ज्वेलरीपासून स्वयंपाकासोबत केकसोबत, यु नो, मल्टी टास्किंग आणि मल्टी हो दया मिमिक्री जी आम्ही आज बघितली। सो आय वूड रिअली टेक अ मोमेंट टू अप्रिशिएट सच वुमेन आणि मी खरंच म्हणजे आय एम ग्लॅड की आज मी अशाच वुमेन्सला सेलिब्रेट करण्यासाठी आज या मंचावर होते। थँक्यू। तर हा फॅशन शो महिला मुली आणि किडसाठी चांगला प्लॅटफॉर्म ठरला असून यापुढे सोनाली आयर यांनी असेच उपक्रम घ्यावे अशा शुभेच्छा ऍडव्होकेट पूजा कदम यांनी दिली आहे।
नमस्कार नाशिककर, मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम, युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट. आज मी सनली क्रिएशन प्रेझेंट फॅशन शो द टायटल ऑफ नासिक या शोमध्ये आलेली होती. हा शो ऑर्गनाईज केला आहे सोनाली आहेर मॅडमने आणि त्यांनी मला आज इथे VIP गेस्ट म्हणून बोलवलं. तर सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानते आणि शो त्यांचा एकदम ऑसम झाला आहे. आणि त्यांच्या शोला 120 मॉडेलनी रजिस्ट्रेशन केलं होतं. 120 मॉडेल इतके ह्यूज प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पहिलाच एक फॅशन शो झाला आहे की इतके मॉडेल्सनी पार्टिसिपेट केलं आणि त्यांना इतका छान प्रतिसाद मिळाला. तर खरंच सोनाली ताईला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि तिने असेच छान छान प्रोग्राम पुढेही ऑर्गनाईज करत राहावा आणि मुलींना आणि महिलांना तसेच किड्सला तिने असेच छान छान असे प्लॅटफॉर्म देत राहावा यासाठी मी तिला शुभेच्छा देते आणि परत एकदा तिची मी आभार मानते. थँक्यू सो मच. तर सोनल क्रिएशन मधील ड्रेस सर्वांनीच वापरावी यासाठी फॅशन शोचं आयोजन केले असल्याचं आयोजक सोनाली आहेर यांनी सांगितले. माझे नाव सोनाली हरीश आहेर, राहणार नाशिक. माझं छोटंसं एक बुटीक आहे, ॲक्च्युली छोटं नाही, बुटीक खूप मोठं आहे, फक्त घरातून आहे इतकाच प्रश्न आहे. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की माझं बुटीक खूप लोकांपर्यंत पोहोचावं, माझे ड्रेसेस सगळ्यांकडे यावे, सगळ्यांनी वेअर करावे अँड सगळ्यांनी व्हिजिट एकदा नक्की करा. खूप छान कलेक्शन आहे. ह्या शोचं माध्यम हेच होतं की माझं कलेक्शन खूप छान आहे हेच प्रेझेंट करायचं तुम्हाला. सो सगळ्यांनी नक्की एकदा या. थँक्यू सो मच. टायटल ऑफ नाशिक हा फॅशन शो सर्वच नाशिककरांसाठी एक अविस्मरणीय फॅशन शो ठरला आहे. जागर जनसंघसाठी विकी पवार, नाशिक. जामनेर शहरातील विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा अंतर्गत शहरामधून स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली. या स्वच्छता अभियान रॅलीमध्ये मुख्य न्यायाधीश DN जांभले, सहाय्यक न्यायाधीश भूषंत काळे, प्रशांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली. तर शहरातील जामनेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच न्यायालयीन कर्मचारी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील विविध भागातून रॅली काढण्यात येऊन स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली होती. स्वच्छता ही सेवा अभियान 2023 या निमित्ताने माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माननीय जिल्हा न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा समिती जामनेर व वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज जामनेर न्यायालयापासून ते पोलीस स्टेशन जामनेरपर्यंत रॅलीचे आयोजन केलेले होते. या रॅलीमध्ये आपल्या न्यायालयातील सर्व कर्मचारी, वकील संघाचे सर्व सदस्य तसेच पोलीस निरीक्षक आणि पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते. जागर जनसंघसाठी फराज अहमद, जामनेर. सायंकाळच्या सुमारास मुक्ताईनगर ते छत्रपती संभाजीनगर ही बस खुरा गावावरून रस्त्याने जात असताना अचानक या चालू बसचे पुढचे चाक निकून बाहेर पडले. मात्र यावेळी बसचे चालक राजू कैलासगिरी यांचे ही बाब लक्षात येताच त्यांनी बस थांबवल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुमारे 50-60 प्रवाशांचे प्राण वाचले. अचानक घडलेल्या घटनेमुळे ST बसमधील सर्व प्रवासी घाबरून गेले होते. यावेळी प्रवाशांनी ST बस चालक राजू कैलासगिरी यांचे आभार मानले. यावेळी जामनेरचे पत्रकार इम्रान खान यांनीही मदतकार्य केले. जुन्या बसमुळे ही घटना घडली असून आता तरी शासन स्तरावर तत्काळ नवीन बसेस द्याव्या अशी मागणी प्रवाशांनी यावेळी प्रतिक्रिया देताना केली आहे. जागर जनसंघसाठी फराज अहमद, जामनेर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विजय अहिरे हे कायम सेवेत होते. मात्र सेवा बजावत असताना त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 2020 साली आकस्मिक निधन झाले. यानंतर त्यांच्या वारसाला कृषी उत्पन्न बाजार समिती वर्ग 4 सामावून घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी लवकरच आम्ही त्यांच्या वारसाला कृषी उत्पन्न बाजार समितीत सामावून घेऊ असे आश्वासन यावेळी देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या वारसाला बाजार समितीत सामावून न घेतल्यामुळे त्यांच्या परिवारावर आज आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. विजय अहिरे यांचे 2000 निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसाला त्यांच्या जागेवर अनुकंप तत्वावर सेवेमध्ये समाविष्ट करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीचे सांगण्यात आले. मात्र वेळोवेळी सर्वच कागदपत्रांची पूर्तता करून देखील कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या 3 अहिरे कुटुंबियांची दिशाभूल केली असल्याचा आरोप हर्षद अहिरे यांनी केला आहे. माझं नाव हर्षद विजय अहिरे, राहणार मनोटाकी, मागे आंबेडकर चौक. माझे वडील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कायम सेवेत होते. तर त्यांचा 21/9/2020 रोजी अकस्मात मृत्यू झाला. तर आम्ही त्यांच्या अनुकंपतत्वासाठी तिथे कार्यालयात गेलो होतो. त्यांना आम्ही कागदपत्र वगैरे दिले सगळी, तर ते आम्हाला खोटे आश्वासन देत होते. आज 3 झालेलं आहे, 14 लागलेलं आहे माझ्या वडिलांना. माझी मम्मी, माझ्या मम्मीला बिपीचा त्रास आहे, माझ्या आजीला बिपीचा त्रास आहे, मला रोजगार नाही आहे. तर मी अनुकंपतत्वासाठी त्यांच्याशी लढत आहे. माझ्यावर खूप अन्याय झालेला आहे, माझी एकदम फसवणूक करण्यात आलेली. मला सांगत होते ते एका तुझं काम चेअरमन बसल्यावर होणार आहे, इलेक्शन झालं
आता इलेक्शन होऊन 6 महिने झाले, चेअरमन साहेब तिथं बसलेले, तरी ते आम्हाला खोटे आश्वासन देऊन आमची फसवणूक करत आहे. आता मला आमरण उपोषणाची पाय आलेली. जर कधी उपोषणात माझ्या मम्मीला माझ्या आजीला काही झालं तर कृषी उत्पन्न बाजार समिती आज जबाबदार राहील. जागर जनसंघसाठी नागेंद्र मोरे, धुळे. काँग्रेस पक्षाचे राज्याचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे अध्यक्ष असलेल्या धुळे येथील जवार शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या चौकशी संदर्भात तपास यंत्रणा किंवा सुतगिरणी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना मिळत नसल्याने अफवा, तर्कवितर्क आणि चर्चेला उधाण आलंय. धुळे येथील जवार शेतकरी सहकारी सुतगिरणी तपास यंत्रणांनी शनिवारी पहाटे छापेमारी केली. तेव्हापासून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पहिले 2 दिवस तर तपास यंत्रणा नेमकी कोणती आहे हेच कळाले नाही. तिसऱ्या दिवशी मात्र आयकर विभागाचे पथक चौकशीसाठी आल्याचे खात्रीशीर वृत्त हाती आले. केंद्राने राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर करून भाजपकडून ईडीसह इतर यंत्रणांचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून कायमच करण्यात येतोय. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करा म्हणून याआधी त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की भारतीय जनता पक्ष विरोधकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अशा प्रकारचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची सरकार केंद्रात पुन्हा यावे म्हणून कदाचित आमदार कुणाल पाटील यांना भाजपमध्ये घेऊन जाण्यासाठीचा हा प्रयत्न तर नाही ना, असा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातले काँग्रेसचे एकमेव आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि ज्यांना नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विदर्भाची प्रभारी म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्ती दिलेली आहे, ते कुणाल पाटील यांच्या जवार शेतकरी सहकारी सुतगिरणीवर महाराष्ट्र शासनाच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नाने त्यांच्या सुतगिरणीवर एक प्रकारची धाड पडलेली आहे. गेल्या 3 दिवसापासून GST, इन्कम टॅक्स आणि काही वेगळी पथकं असं 3 दिवसापासून त्या सुतगिरणीची तपासणी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासनं, केंद्रामध्ये त्यांचं सरकार आल्यापासनं, देशामध्ये विरोधी पक्षामध्ये कोणी राहता कामा नये. जो कोणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करेल तो काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात असेल, अशा लोकांना त्रास देण्याची भूमिका घेऊन आपण पाहिलं असेल की भावना गवळींच्या सहकारी संस्थेवर कारवाई केली आणि भावना गवळी ह्या भारतीय जनता पार्टीच्या शिंदे गटामध्ये जॉईन झाल्यात, त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला, कारवाई थांबली, असे असंख्य प्रकार आपण पाहिले असतील. संजय राऊतांसारखा एक प्रभावी नेता, एक प्रवक्ता ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलायला लागला, मोदींच्या विरोधात बोलायला लागला, त्यांच्यावर कारवाई केली, त्यांना खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात डांबलं, 100 दिवसाच्या तुरुंगवासानंतर त्यांना न्यायालयाने निर्दोष त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं. अशा प्रकारचं ह्या आठवड्यामध्ये कोकणामध्ये सुद्धा अशा प्रकारची सुतगिरण्यांवर कारवाई सुरू झालेली आहे. मग भारतीय जनता पार्टीच्या कालखंडामध्ये चंद्रकांत दादा सहकार मंत्री असताना धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सहकार विभागामधनं चौकशी लागली, ती का थांबली? ज्या धुळे जिल्ह्यामध्येच 3 प्रकारच्या सुतगिरण्या आहेत, एक अमरीश पटेल यांची आहे, एक माजी मंत्री गोविंद चौधरींची एक सुतगिरणी आहे, एक दीपक पुरुषोत्तम पाटलांची सुतगिरणी आहे. या गिरण्यांनासुद्धा आता 5-5 कोटीचं अनुदान सरकारने दिलं, कुणाल पाटलांनाच्या गिरणीलाही दिलं, मग याच गिरणीची का चौकशी होते आहे? तर या सगळ्या गोष्टी यासाठी होत आहेत की या सगळ्या लोकांनी काँग्रेस सोडावं, विरोधी पक्षात काम करू नये, भाजपमध्ये यावं, शिवसेनेत काम करू नये आणि केंद्रामध्ये मोदींचं सरकार बसवण्यासाठी यांनी मदत करावी. कदाचित कुणाल पाटलांना भारतीय जनता पार्टीत घेऊन जाण्यासाठी अशा प्रकारची कारवाई असावी असा आम्हाला संशय आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या सगळ्या कारवाईचा मी निषेध करतो आणि अशा प्रकारची कारवाई कुणाल पाटलांच्या गिरणीवर होत असेल तर अमरीश पटेलांची प्रियदर्शनी सुतगिरणी गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे, त्याच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं 1 करोड रुपयाचं कर्ज आजही प्रलंबित आहे. दीपक पुरुषोत्तम पाटील जे आज भाजपमध्ये गेलेले आहेत शाद्यातले, त्यांची गिरणी पण आज वाईट अवस्थेमध्ये आहे. गोविंद शिवराम चौधरींच्या गिरणीने अनेक 1 करोड रुपयाचं सरकारी अनुदान आणि शेअरचं भांडवल घेतलेलं आहे, मग या गिरण्यांची का चौकशी होते? हा प्रश्न माझा देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि नरेंद्र मोदी साहेबांना मी या निमित्ताने करीत आहे. जागर जनसंघसाठी नागेंद्र मोरे, धुळे. पीक विम्याची रक्कम, केळी पिकावरील CMV रोगाच्या पंचनाम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात न मिळाल्याने रावेर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गेल्या आठवड्यात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शासनाला निवेदनाद्वारे पीक विम्याची रक्कम आणि केळीवरील सीएमव्ही रोगाच्या मागील वर्षी झालेल्या पंचनाम्याची रक्कम शासनाने मंजूर करून ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ही रक्कम शासनाने मंजूर करूनही आतापर्यंत फक्त बोलवण करत कोणती रक्कम दिली नाही. या संदर्भात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने विनंती करून त्यांची रक्कम खात्यात टाकण्यासाठी शासनाला विनंती केली होती. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही ती रक्कम न आल्याने आज हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहे. केळी पीक विम्याची मंजूर रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावी, तर पालकमंत्री जिल्ह्यातील मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनावर ही रक्कम सरसगट द्यावी, तर मागील वर्षी केळी बागांवर आलेल्या सीएमव्ही या रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याचे अनुदान मंजूर होऊन आस्थगत शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा झाल्याने ते जमा करावे, तर सन 2023-24 साठी नफ्याने भाडोत्री करार करण्यात येत असलेल्या जमिनीची रजिस्ट्री शेतकऱ्यांना शक्य होणार नसल्याने त्या जागी नोटरी किंवा स्टॅम्प करार कायम ठेवावा, अन्यथा नफे तत्वावर केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना याची मोठी जोखीम राहील. या सर्व मागण्या केल्या असून याकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. रस्ता रोको आंदोलन केलं होतं कारण केळी पीक विम्याची रक्कम जी आहे ती 1 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. आता 3 ऑक्टोबर आलं तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केळी पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही आणि आम्हाला असं वाटतं की भविष्यात लवकर केळी पीक विम्याचे पैसे जमा होणार नाही. याला कारण असं आहे, केळी पीक विमा कंपनीच्या अकाउंटला स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसा जमा झाला नाही असं हा केळी उत्पादक केळी विमा कंपनीचा कर्मचारी आम्हाला सांगतोय, जिल्ह्याचा कर्मचारी सांगतोय का स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसे जमा झाले नाही. म्हणजे खरी गोम जी आहे ती स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, या सरकारची आहे. या शिंदे सरकार आणि मोदी सरकारची जी गोम आहे, शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत जिवंत ठेवायचंच नाही, शेतकऱ्यांना मारून टाकायचा हा एकमेव उद्देश या दोघं सरकारांनी केलेला आहे. तरी आम्ही केळी उत्पादक शेतकरी आज रस्त्यावर बसून यांचा निषेध केलेला आहे. दुसरा विषय, केळीवर जो करपा सीएमई आलेला आहे, हा सीएमई याच्या आधी जो कोरोना रोग येऊन गेला त्यापेक्षाही महाभयंकर हा सीएमई आहे. हा सीएमई आल्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या शेतात हा सीएमई येतो आहे. सीएमई ज्याच्या शेतात आला त्या शेतकऱ्याचं घर कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाते, कारण ज्याच्याकडे 5,000 फळं लावलेली आहे त्यात जर 2,500 रोपं गेली तर त्याला पूर्ण 5,000 फेकून द्यावे लागतात. जागर जनसांसाठी भीमराव कोचुरे रावेर. या बातम्यांसाठी घेऊया छोटासा ब्रेक, बघत राहा जागर जनस्थान. कपाळी चंद्रकोर नत आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी, प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूट सुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक. संपर्क 86 68 63 71 99, 74 98 52 50 83. आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध. चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच. ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर. जेम्स हॅज कमेंट्स ऍडमिशन फॉर ग्रेड 11th अँड 12th फॉर द इयर 2022 and 23. वाय चूजर्स, एक्सलंट अँड डेडिकेटेड टीम ऑफ टीचर्स, प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विद इन द स्कूल प्रिमायसेस, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT विथ रेग्युलर सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ॲफिलेटेड टू CBSE. Opportunities to participate in various competitions and events, helpful for the development of your personality. Comfortable timings, 8 a.m. to 4 p.m. Regular tests and assignments.
regular doubt solving sessions for reinforcing the concepts. Overall, all great fun-filled atmosphere conductive of learning. Reach us at 95950-11551. Website www.jamesschool.co.in and James English Medium, Email ID jamesenglishmedium@gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing. घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप. हाच विश्वासार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी. नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वरप्रतिक ग्रँड घेऊन आले आहे. सर्व अमेनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी. वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो. सर्वोत्तम इनडोअर अमेनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमेनिटीज जसं सायकलिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम. याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर. शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा. हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच. तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा. आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून. संपर्क 7277723777. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अमळनेर तालुक्यातील दैवत ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी G24 तासचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विनोद पाटील, तर उद्घाटक म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, भारत सरकार कृषी मंत्रालयातील दिनेश पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. मान्यवरांच्या स्वागताने सत्कार यावेळी करण्यात आला. दैवत ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या विकास कामांचा उद्घाटन सोहळा यावेळी मोठ्या धिमाकात संपन्न झाला. याच कार्यक्रमांतर्गत गावातील लाभार्थी महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने 25 तर प्रवीण आबा मित्र परिवाराच्या वतीने 5 अशा 29 शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तर अनुसूचित जाती जमातीतील परिवारांसाठी सार्वजनिक भांडे, तर स्वच्छता अभियानाअंतर्गत 800 कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले. गावातील जिल्हा परिषद शाळेतील शौचालय, तसेच जिल्हा परिषद शाळेतील खेळणी साहित्य, शाळा अंतर्गत डिजिटलायझेशन, तसेच इतर सार्वजनिक स्वतःच्या गृहांचे भूमिपूजन आणि काही वास्तूंचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. जागर जनसांसाठी गणेश चव्हाण, अमळनेर, जळगाव. जामनेर तालुक्यातील शिंगाई तेथे प्रियसी सोबत असणाऱ्या 32 वर्षीय दिलीप पितांबर पवार मांडवे दिगर तालुका भुसावळ या योगाला प्रियसीने सोमवारी रोजी सायंकाळी मृत अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. ही माहिती मिळताच तरुणाची पत्नी आणि नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी पोलिसांसमोर प्रियसीला मारहाण केली. त्यानंतर सदर तरुणाचा मृत्यू हा घातपात असून प्रियसीने त्याला विष पाजल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय. तोपर्यंत प्रियसी रेखा पवार हिच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तरुणाचा मृतदेह ताब्यात देणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिलाय. त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नसून रात्रभरापासून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात जामनेर येथे पडू नये. जागर जनसंघसाठी फराज अहमद, जामनेर. मारवाड पोलिसांनी तालुक्यातील गलवाडे येथे छापा टाकून
गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेला रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गलवडे येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याचे कळले. मारवाड पोलिसांच्या पथकाने गलवडे येथे भेट दिली असता भिल्ल वस्तीत एक महिला गावठी दारू विक्री करत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांना तिला रंगेहात पकडले. सायत्राबाई भिल वय वर्ष 55 असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून 30 लिटर गावठी दारू मिळून आली आहे. नमुने घेऊन उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुनील दिल यांच्या फिर्यादीवरून या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन निकम करत आहे. जागर जनसंघसाठी गणेश चव्हाण, अमळनेर, जळगाव. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी येथील लक्ष्मीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 1600 लिटर गावठी दारू तर इतर साहित्य असं एकूण 1 लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 3 संशयितांना ताब्यात घेतलंय. पोलीस निरीक्षक योगेश सावखेडकर हे पुढील तपास करताय. जागर जनसंघसाठी भूषण जैन, नाशिक. चोपडा तालुक्यातील लासूर 17 सेंट रस्त्यावर असलेल्या श्री नाटेश्वर मंदिराजवळ 1,77,744 रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आलाय. आरोपी टेट्या झगडे बारेला राहणार डोकल्यापाणी जिल्हा बडवानी मध्य प्रदेश तसेच बिलरसिंग दगड्या पावरा मिथुन दगड्या पावरा राहणार खारीपाडा तालुका चोपडा हे दुचाकीवर गांजा विक्री करण्याच्या हेतूने जात असताना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्री नाटेश्वर मंदिराजवळ आरोपींना थांबवत गांजा आणि दोन दुचाकी हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत नाईक यांच्या फिर्यादीवरून गुंगे पदार्थाचे अधिनियम कलम 20 ब प्रमाणे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितीन नवरे करत आहे. आज 2 ऑक्टोबर रोजी चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दे 21 किलो गांजासह 2 बाईक पकडून केस करण्यात आलेले आहे. सदर केसमध्ये 3 आरोपी आहेत. 3 आरोपी ताब्यात आहेत. सर्व मिळून मालाची किंमत 1,77,744 रुपये आहे. आरोपी अटकेत असून पुढील तपास एबीआय नितनवरे करीत आहेत. जागर जनसंघसाठी परेश पालीवाल, चोपडा. एकीकडे संपूर्ण देशभरात स्वच्छता मोहीम राबवली जात असताना श्रीरामपूर शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मात्र स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात सर्व शासकीय निमशासकीय सहकारी कार्यालयात विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. मात्र श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मात्र स्वच्छ भारत मोहिमेला अडथळा असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयातील महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवताचे तसेच घाणीचे साम्राज्य पसरले. तर अपंग व्यक्तींसाठी करण्यात आलेल्या रॅम्पवर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून हा रस्ता बंदच दिसून येतोय. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कार्यालयातील स्वच्छतेवर लक्ष देणार ही शासनाच्या स्वच्छ भारत मोहिमेला केराची टोपली दाखवणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. जागर जनसंघसाठी संदीप आसने, श्रीरामपूर. जमीन किंवा फ्लॅटच्या खरेदी विक्रीसाठी सध्या वापरात येणारे 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प बंद करण्यात येणार आहे. या स्टॅम्प ऐवजी फ्रँकिंग मशीनचा वापर करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे. या विरोधात धुळ्यातील स्टॅम्प वेंडर चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते. इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेते आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करतायत. कुठल्याही प्रकारची कोणाची आमच्याबद्दल तक्रार नाही. महाराष्ट्रात गाजलेल्या तिळगी घोटाळ्यात सुद्धा एकही मुद्रांक विक्रेत्याचा सहभाग नव्हता हे विशेष आहे. महाराष्ट्रातून सुमारे 3,500 आसपास मुद्रांक विक्रेता आहे. मुद्रांक विक्रेत्यांचा व्यवसायावर कुटुंब अवलंबून आहे. मुद्रांक विक्री बँकांना देऊन महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेत्यांना देशद्रोहीला लावण्याचे काम राज्य सरकार करत आहे असे त्यांनी करू नये. अन्यथा येणाऱ्या काळात त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा मुद्रांक विक्रेता संघटनेने दिला आहे. पुढे होणाऱ्या मंत्रिमंडळाने 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प बंद करण्याचा असा कुठलाही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करू नये. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते येणाऱ्या काळात आझाद मैदान मुंबई येथे सकुटुंब आंदोलन छेडणार असल्याची प्रतिक्रिया शासनमान्य मुद्रांक विक्रेते महासंघाचे कार्याध्यक्ष दिलीप देवरे यांनी दिली आहे. 100 आणि 500 रुपयाचे मुद्रांक बंद करायचे आणि ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करावायचा आहे. आम्ही इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रीचा व्यवसाय इनामे इतपारे करीत आहोत.
आजपर्यंत तेलगी घोटाळा झाला, अनेक स्टॅम्प घोटाळे झाले, पण त्यामध्ये मुद्रांक विक्रेत्याचा कुठेही सहभाग नव्हता असं शासनाने आपल्या निवेदनात दिलेलं आहे. आणि अचानक हे सरकार आमच्यावर निर्णय घेत आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रात 3,500 मुद्रांक विक्रेते आहेत, 5,000 दस्त लेखक आहेत आणि त्यांचे कुटुंब या सगळ्यांचा पोटावर मारण्याचं काम हे शासन करीत आहे. मुद्रांक विक्रेता देशोधडी लावायचं काम हे सरकार करीत आहे. आमची शासनाला तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहेत, आम्हाला कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही आहे, तरी आम्ही आजपर्यंत हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि या व्यवसायातून आम्हाला खूप काही मिळतं असंही नाही आहे, परंतु हा व्यवसाय सुरू राहावा अशी आमची इच्छा आहे. जागर जनसंघसाठी नागिन मोरे, धुळे. या बातम्यांचा आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रश्नात. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा जागर जनस्थान.